गरीब सचिन इंदौर मध्ये आईस्क्रीम विकत असतो. सचिन रात्री 11 वाजेपर्यंत आईस्क्रीम विकत असतो. मग फॅक्टरी मध्ये आपली आईस्क्रीमची गाडी जमा करून घरी यायचा. त्याच्या छोट्याशा घरामध्ये त्याचा मोठा कुटुंब राहायचा. त्याची बायको, दोन मुलं आणि एक म्हातारा बाप. हे घ्या दीपक आणि रचना तुमची आईस्क्रीम. हुरे, मला भेटली आहे वेनिला वाली आणि मला भेटली आहे चॉकलेट वाली. खाल्ल्यानंतर दात जरूर साफ करा, नाहीतर दातामध्ये किडे लागतील. गीता, जेवायला घेऊन ये. भाजी तर आज संपली आहे. वीरपूर वाली काकी आली होती. एक तर पहिलाच आपल्या घरी इतके सगळे लोक आहेत, त्यावर हे पाहुणे टपकून जातात. चपात्या ठेवल्या आहेत. दाण्या दाण्यावरती लिहिलेलं आहे खाणाऱ्याचं नाव. भाजी त्यांच्या भाग्यामध्ये होती जी त्यांनी खाऊन घेतली. ठीक आहे, मला कांद्याची चटणी दे. सचिन, माझ्यासाठी आईस्क्रीम आणलं की नाही? बाबा, तुम्ही तुमच्या वयानुसार गोष्टी खात जा ना. आईस्क्रीम म्हातारे लोक नाही खात. बाळा, खूप वर्ष झाले काही गोड पदार्थ खाल्लाच नाही. विचार करत होतो आईस्क्रीम खाऊनच काम चालवून घेईल. तुम्ही चिंता नका करू, मी एखाद्या दिवशी तुम्हाला गुलाबजामुन आणून देईल. सचिनचं घर एवढं छोटं होतं की पावसाळा वगैरे आला तर झोपायला त्रास व्हायचा. मम्मी, तुझा पाय माझ्या तोंडावर येत आहे. जर काय मी आणखीन मागे गेले तर माझं डोकं भिंतीला आदळेल. आणि भिंत घट नाहीये तर मम्मीचं डोकं भिंत पार करून शेजारच्या पिंकी ताईच्या घरी पोहोचू शकतो. बाबा, तुम्ही वरती आणि एक मजळ बनवा ना. जेव्हा सगळे लोक झोपतात तर ओव्हरलॅपिंग होऊन जाते. बेटा, आईचे चरण स्पर्श करणं चांगली गोष्ट असते, तर आता काही महिने सहन करून घ्या. पैसे आले ना की मी वरती बनवून टाकेन. एवढं बोलून सगळे जण झोपून जातात. आणि मग सकाळ होते. सचिन सकाळी आईस्क्रीम घेण्यासाठी आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये निघून गेला. सांग, आज कितीचा माल पाहिजे? आज 2000 माल टाक. व्हॅनिला फ्लेवर वाली आईस्क्रीम थोडी वाढवा. 2000 नाही, 3000 घेऊन जा. थोडी मेहनत करून विकून टाक. या हप्त्यात आईस्क्रीम जरा जास्त बनलेले आहेत. साहेब, पण माझ्याकडे फक्त 2000 आहेत. पैशाचा व्यवहार नंतर बघून घेऊ, तू आता फक्त माल घेऊन जा. सचिन पूर्ण दुपार रस्त्या आणि बाजारामध्ये फिरायचा. आईस्क्रीम वाला, व्हॅनिला, मँगो, चॉकलेट, सगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम. मुलांनो, लवकर या, गळ्यामध्ये थंड थंड आईस्क्रीम घ्या. व्हॅनिला वाली आईस्क्रीम कितीची आहे बाळा? 20 पासून व्हॅनिला फ्लेवरची सुरुवात आहे आजी. 2 एखादी आईस्क्रीम नाहीये का? आजी, 2 माझ्याकडे काहीच आईस्क्रीम नाहीये. थोडी सस्ताची पण आईस्क्रीम ठेवायचा. गरीब लोक आईस्क्रीम कसे खातील? हा, मी स्वतःच एक गरीब माणूस आहे आजी. आईस्क्रीमची किंमत फॅक्टरी निर्धारित करते, आम्ही तर फक्त विकतो. काही वेळानंतर एक मुलगा सचिनकडे आला. भैया, मला एक अशी आईस्क्रीम पाहिजे ज्याच्यामध्ये मँगो, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी सगळे मिक्स असेल. अशी तर कुठलीच आईस्क्रीम नाहीयेत. पण तू एक काम करू शकतो, तिन्ही आईस्क्रीम घेऊ शकतो आणि घरी जाऊन एका भांड्यामध्ये तिन्ही आईस्क्रीमला मिक्स करून घे. मग ती तुझी मनपसंद आईस्क्रीम बनून जाईल. ठीक आहे, मग मला तिन्ही आईस्क्रीम देऊन टाका. रात्री जेव्हा सचिन फॅक्टरीला जात होता तर अचानक आईस्क्रीमच्या गाडीचा टायर फाटला. ओफो, आता असं वाटतंय की आज फॅक्टरीमध्ये पोहोचू पोहोचूच तर 12 वाजून जातील. सचिन ती गाडी जशी तशी खूप कठिनाईने ती फॅक्टरीमध्ये घेऊन आला. सचिन, तू एवढी वेळ कस काय लावलीस? मी केव्हापासून तुझी वाट बघत आहे. सकाळी तू 1000 माल एक्स्ट्रा घेऊन गेला होता. चल, पैसे दे. साहेब, साहेब, मी खूप प्रयत्न केला पण माल निघालाच नाही. पाहिजे तर तुम्ही माल वापस ठेवून घ्या. गाडीचं टायर पण फुटलंय, उद्या तुम्ही नीट करून टाका. नाही, माल वापस नाही होणार. तुला मालाचे पैसे तर द्यावेच लागतील आणि सोबत सोबत फुटलेल्या टायरचे पण पैसे द्यावे लागतील. हे काय बोलत आहेत साहेब तुम्ही? टायर माझ्यामुळे थोडी फुटलंय, टायर जुनं झालं होतं म्हणून फुटलं. गाडीची काळजी घेणं आणि मरम्मत करणं तर फॅक्टरीचं काम आहे. नाही, फॅक्टरी ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा खर्च नाही घेणार. उद्या तुला मालाचे 1000 आणि टायरचे 1000 द्यावे लागतील. सचिन त्या दिवस नाराज होऊन घरी पोहोचला. बाबा, आज आमच्यासाठी कोणती आईस्क्रीम घेऊन आलाय? तुम्ही दोघं का रोज रोज आईस्क्रीम मागतात? जा जाऊन झोपा, आज मी काही आईस्क्रीम नाही आणलंय. जेवण जेवता वेळीस गीताने सचिनला विचारलं, तुम्ही मुलांवर नाराज का झाला? काय आज कमाई नाही झाली?
फॅक्टरीचा मालक जबरदस्ती जास्त माल देतो आणि परत पैसे मागतो. गाडीचं टायर फुटलं त्याचे पण पैसे माझ्याकडनंच मागत आहे. तुम्ही त्याच्याकडे जाऊच नका. थोडे दिवस तुम्ही मजदुरी करा आणि मग ई रिक्षा घ्या. ई रिक्षामध्ये पेट्रोलचा खर्चा नाही आहे आणि मग आपलं काम आहे. जेव्हा मन होईल जेवढं मन होईल तेवढं करा. काहीच डोकेदुखी नाही. दुसऱ्या दिवशी सचिन फॅक्टरी नाही गेला आणि एका ठेकेदार बरोबर मजदूरच्या रूपामध्ये काम करण्यासाठी काही दिवस शहर पासून दूर गेला. तिथे फॅक्टरीचा मालिक काही दिवसापासून सचिनची वाट बघत होता. त्याने एक आईस्क्रीम विकणाऱ्याला विचारलं जो सचिनचा शेजारी होता. बंटी, सचिन कुठे आहे? काही दिवसापासून फॅक्टरीवर आलाच नाहीये. साहेब, सचिन मजदुरी करायसाठी शहरातून बाहेर गेलाय. तो आता वापस नाही येणार. अच्छा, तर माझे पैसे मारून पळून गेलाय. कधी ना कधी तर वापस येईलच, तेव्हा त्याच्याकडून पैसे वसूल करेल. माझं नाव सुद्धा संगारेड्डी आहे. माझे पैसे मारणं म्हणजे उकडेच डोकं घातल्यासारखं. एवढ्या सहजासहजी तो माझ्या प्रकोपामधून वापस बाहेर नाही येणार. सचिन काही महिन्यांमध्ये पैसे कमवून घरी आला. त्यांनी एक नवीन ई रिक्षा घेतली होती. गीताने नारळ फोडला आणि गलीमध्ये प्रसाद वाटला. प्रसाद बंटीच्या घरी पण पोहोचला. हे घ्या बंटी दादा प्रसाद, आमच्या घरी नवीन ई रिक्षा आली आहे. खूप चांगली गोष्ट आहे वहिनी, सचिन खूप तरक्की करत आहे. बंटीने जाऊन फॅक्टरीच्या मालकाला ही गोष्ट सांगितली. साहेब, सचिनने नवीन ई रिक्षा खरेदी केली आहे. खूपच सुख आहे त्याच्या घरामध्ये आजकाल. आजच कोणाला तरी त्याच्या घरी पाठवतो. रात्री एक माणूस सचिनच्या घरी पोहोचला. सचिन, मला संगारेड्डी साहेबने पाठवलंय. तुम्ही त्याचे पैसे नाही दिलेत. हिशोब करण्यासाठी साहेबांनी तुला बोलवलंय. माझ्याकडे संगारेड्डीचा काही पैसा नाहीये. त्याचा माल मी गाडीमध्ये सोडून दिला होता आणि टायरचे पैसे देणं माझं काम नाहीये. संगारेड्डीला जाऊन सांग मी त्याचा आता गुलाम नाहीये. संगारेड्डीच्या माणसाने सगळं काही संगारेड्डीला सांगितलं. छोटीशी ई रिक्षा काय खरेदी केली? तू विचार करतोय की माझ्यासारखा मोठा बिझनेसमॅन बनला? खूप आकड दाखवत आहे ना. आत्ता काढतो त्याची आकड. त्याला रडत एखाद्या दिवशी माझ्याकडेच यावं लागणार आहे काम मागण्यासाठी. सचिनचं घर एका बारीक गल्लीमध्ये होतं. ई रिक्षा तिथे पोहोचत नव्हती म्हणून सचिन रिक्षाला रस्त्यावर एका दुकानाच्या समोर उभं करायचा. तुम्ही ई रिक्षाला रस्त्यावर उभी करून येता, जर का कोणी उचलून नेलं तर? कोण उचलून नेणार आहे एवढ्या भारी रिक्षाला? अजून पण लोकांचे वाहन तर तिथेच उभे असतात रोडवर. जर त्यांना भीती नाहीये तर मला कसली भीती? आणि माझ्यासारख्या गरीबाचा कोणी दुश्मन पण नाहीये. हे बघ, आज मी तुझ्यासाठी साडी घेऊन आलोय आणि मुलांसाठी गुलाबजामुन. संगारेड्डीने बंटीकडून गुप्तपणे हे जाणून घेतलं की सचिन आपला रिक्षा रोडवर कुठे उभा करतो. संगारेड्डीने एक रात्री गाडी उचलणाऱ्या क्रेनला रस्त्यावर पाठवलं आणि सचिनचा रिक्षा तिथून उचलून घेतला. अरे, ही ई रिक्षा घेऊन कुठे चालला आहात? मी सरकारचा माणूस आहे, रोडवरच्या वाहनांना इथून हटवत आहे. ट्रान्सपोर्ट ऑफिस मध्ये पावती भरल्यानंतर ते वाहन त्यांना वापस मिळेल. असं बोलून संगारेड्डीचा माणूस ई रिक्षाला उचलून घेऊन गेला. खूप दूर जाऊन तो एका हायवे कडे पोहोचला. हायवेच्या किनारी एक उतार पार करून एक तलाव होत. क्रेननं त्या ई रिक्षाला त्या उतारीवर सोडलं. ई रिक्षा लडखडत तलावात जाऊन पोहोचली आणि बुडून गेली. दुसऱ्या दिवशी सचिन सकाळी सकाळी रोडवर पोहोचला तर त्याने बघितलं की ई रिक्षा तिथे नव्हतीच. त्याने लोकांना विचारायला सुरुवात केली तर एका माणसाने त्याला सांगितलं की ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या माणसाने ई रिक्षाला उचलून घेऊन गेला. सचिन ट्रान्सपोर्ट ऑफिसला पोहोचला. नाही, आम्ही तुमची ई रिक्षा नाही उचलली आहे. असं वाटतंय कोणीतरी सरकारचं नाव घेऊन तुमचं वाहन उचलून नेलंय. सचिनने ई रिक्षाला खूप शोधलं पण त्याला आपली ई रिक्षा कुठेही सापडली नाही. सचिन ई रिक्षा शोधत शोधत हायवे पर्यंत पोहोचला होता. तो कडक उन्हामध्ये पायी चालत होता. सचिनला अचानक चक्कर आली आणि तो हायवेच्या किनाऱ्यावाली उतारावर पडला आणि लडखडत त्याच तलावाकडे जाऊन पोहोचला. रात्रपर्यंत सचिन बेशुद्धच पडला होता. रात्री जेव्हा पाऊस सुरू झाला
तर पावसाच्या पाण्याने सचिनला होश आला. हे मी कुठे आलो आहे? सचिनने बघितलं की तलावामध्ये कमळ खिळले होते आणि त्या कमळांमध्ये आईस्क्रीम भरलेली होती. सचिनने एक कमळाचं फूल तोडलं आणि आईस्क्रीम खाऊन बघितली. आईस्क्रीम तर खूपच टेस्टी आहे. ई रिक्षा तर आता नाही भेटणार. जर मी ह्या कमळाच्या फुलांना विकलं तर माझी चांगली कमाई होऊ शकेल. सचिन आपल्या घरी गेला आणि एक डबा घेऊन त्या तलावाकडे परत आला. त्याने त्या कमळाच्या फुलांना त्या डब्यात ठेवलं आणि त्यांना उचलून घेऊन गेला. दुसऱ्या दिवस सचिनने त्या आईस्क्रीमनं भरलेल्या कमळांना विकायला सुरुवात केली. या या कमळाच्या फुलामध्ये आईस्क्रीम खावा. लोकांनी कमळाच्या फुलांमध्ये आईस्क्रीम कधीच नाही खाल्ली होती. बाजारात सचिनकडे गर्दी जमली होती. असत सचिन रोज तलावामधून आईस्क्रीम वाले कमळ घेऊन यायचा आणि विकून द्यायचा. बंटी पण आईस्क्रीमची गाडी घेऊन बाजारात उभा राहायचा, पण त्याची आईस्क्रीमची विक्रीच होत नव्हती. बंटी काय झालं? सगळे ते सगळे लोक पूर्ण माल घेऊन वापस येत आहेत. काय तू माल नाही विकू शकत आहे? साहेब, सचिन आजकाल कटून तरी कमळाच्या फुलांमध्ये आईस्क्रीम टाकून आणतो. लोक तेच आईस्क्रीम खायला पसंत करत आहे. मी पण खाऊन बघितली. त्या आईस्क्रीमचा टेस्ट आपल्या आईस्क्रीमपेक्षा खूप जास्त चांगला आहे आणि दामसुद्धा कमी आहे. अच्छा, तर ही गोष्ट आहे. सचिन माझा धंदा चौपट करत आहे. अशा प्रकारे तर माझी कंपनी बंद होईल. थोडं धैर्य ठेव बंटी, मी काहीतरी करतो. एक दिवस एक म्हातारा माणूस सचिनकडे आला. बळा, माझ्याकडे पैसे नाहीये, पण मी खूप सारे सगळे आईस्क्रीम खाऊ इच्छितो. काय तू मला त्या जागेवरती घेऊन जाऊ शकतो जिथून तू हे आईस्क्रीमवाले कमळाचे फुलं घेऊन येतो? मी तिथेच आईस्क्रीम खाऊ इच्छितो. माझ्यावर दया कर, ही माझी अंतिम इच्छा आहे. काही दिवस पहिलाच सचिनच्या बाबांची मृत्यू झाली होती. त्या म्हाताऱ्या माणसामध्ये सचिनला आपले बाबा दिसले. सचिन म्हाताऱ्या माणसाला रात्री तलावाकडे घेऊन गेला. हे बघा अंकल, मी इथूनच कमळ तोडून घेऊन जातो. दुसऱ्या रात्री जेव्हा मी इथे येतो तेव्हा नवीन कमळ उगवतात. हे नाही माहिती हे कसं होतं, पण मी ह्याच कमळामुळे पैसे कमवू शकतोय. त्या म्हाताऱ्या माणसाला संगारेड्डीने पाठवलं होतं. म्हाताऱ्या माणसाने संगारेड्डीला सगळं काही सांगितलं. ठीक आहे अंकल, आता तुमचं काम संपलं. हे घ्या तुमचे पैसे आणि निघा इथून. आणि याबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही. मी एकटाच त्या तलावावरती जाईल. संगारेड्डी एक ट्रक घेऊन त्या तलावाकडे पोहोचला, पण तिथे त्याला एक पण कमळ दिसलं नाही. हे काय, इथे तर कुठलंच कमळ नाहीये. असं वाटतं कमळ तलावाच्या आतमध्ये असतील. संगारेड्डीने तलावामध्ये डुबकी मारली आणि आत गेला. तो श्वास थांबून खूप वेळापर्यंत तलावामध्ये कमळ शोधत राहिला. अचानक त्याचा पाय एखाद्या वस्तूमध्ये अडकला. संगारेड्डीने बघितलं की त्याचा पाय सचिनच्या ई रिक्षामध्ये अडकला होता. त्याने आपल्या पायाला काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा पाय ई रिक्षामध्ये अडकलाच होता. संगारेड्डी जास्त वेळपर्यंत श्वास थांबवू नाही शकला आणि पाण्याच्या आतच बेशुद्ध झाला. त्याचं शरीर तलावावरच पोहायला लागलं. काही वेळानंतर सचिन तलावात कमळ घेण्यासाठी पोहोचला, तर त्याने बघितलं की तलावात संगारेड्डीचं शरीर पोहत होतं. सचिन संगारेड्डीच्या बॉडीला तलावातून बाहेर काढून घेऊन येतो. काही वेळानंतर संगारेड्डी शुद्धीवर येतो. रेड्डी साहेब, तुम्ही इथे कसं काय आलात? संगारेड्डीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. मला माफ कर सचिन, मीच तुझी रिक्षा उचलली होती. मी तुझे कमळ चोरायला आलो होतो, पण ह्या तलावामध्येच डुबलेल्या तुझ्या ई रिक्षामध्येच माझा पाय फसला आणि मी त्यामध्येच बेशुद्ध झालो. जर तू वेळेवर नसता आला तर मी वाचलोच नसतो. माझी तुझ्याकडून काही दुश्मनी नाहीये. मी माझ्या अहंकारामुळे मी वेडा झालो होतो. ठीक आहे साहेब, उशिरा आले, पण आले तर ना. कमीत कमी आता तुमच्या चुकीचा तुम्हाला पश्चाताप तर आहे. तुझ्या आईस्क्रीम समोर माझं आईस्क्रीम टिकणारच नाहीये. मी माझी फॅक्टरी विकून आता दुसऱ्या शहरामध्ये माझी फॅक्टरी लावतो. संगारेड्डी शहर सोडून निघून गेला. सचिन कमळाच्या फुलांमध्ये आईस्क्रीम विकून विकून खूप श्रीमंत झाला होता आणि मग त्यांनी आपली फॅक्टरी सुरू केली.